खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे. आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडाघरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडाघरचं अवतण आहे. ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या थापा, जसं अच्छे दिन आएंगे 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील, हे तर जुमले होते. माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे, त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत. यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही. वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे, कारण ही संत परंपरा, ही संत परंपरा ही अत्यंत निष्प्रुहपणे आपण जर का, कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे. त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं, देहबान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं, त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं. पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय, कारण हजार वर्षांची ही परंपरा आहे, 700-800 ते 1000 वर्षाची. आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागली, कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे. म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात, मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही, कारण एवढी गर्दी असते की मंदिराजवळ पण ते जाऊ शकत नाही. पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. एक गोष्ट अशी आहे, मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आझाद, त्याची तरतूद वाढवली. म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का? या सरकारने हिंदुत्व का सोडलं? निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का? त्याची तरतूद त्यांनी वाढवली, मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले. आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसं तसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सल्ला मसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच. पण आर्थिक तरतूद कुठून आणणार? मोदी देणार आहेत त्या पैसे? मोदी पैसे देणार आहेत का? जर देश, माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तर मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या, पण करता करविता ज्याला म्हणतो कर्तेपणा, हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्रामध्ये कर्तबगार पुरुष आणि कर्तबगार महिला ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आहे.